रबडी बनवण्याचा व्यवसाय नेहमीप्रमाणेच आजही आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एका नवीन खाद्य व्यवसायाबद्दलची उज्ज्वल माहिती. आज आम्ही तुमच्यासाठी गोड डिश घेऊन आलो आहोत ज्याचं नाव तुमच्या तोंडात पाणी आणेल आणि ते म्हणजे रबडी. हा गोड पदार्थ सर्वांनाच खूप आवडतो. दुधापासून रबडी तयार केली जाते. रबडीला बाजारात जास्त मागणी आहे आणि हा व्यवसाय सुरू करून तुम्ही देखील चांगला नफा कमावू शकता. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. सर्वप्रथम आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती क्षेत्र आवश्यक आहे ते समजून घेऊया. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 3,000 ते 4,000 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल आणि हे क्षेत्र तुमच्या प्रकल्पाच्या आकारावर अवलंबून असतं. यंत्र आणि उपकरण. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी यंत्र आणि उपकरणांची सर्वाधिक गरज असते. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या मशीनच्या सहाय्याने आपण रबडी बनवू शकतो. यंत्रामध्ये बॉयलर मशीन, मिल्क पाश्चरायझर, मिल्क चिलर, रिफ्रिजरेशन प्लांट, मिल्क रिसेप्शन सिस्टीम, फिलिंग आणि इंडक्शन सिलिंग मशीन आवश्यक असेल. उपकरणांमध्ये दुधाची साठवण टाकी, मोठी भांडी, सामान्य स्वयंपाक घरातील साधनं गरम करण्याची टाकी ही उपकरणं वापरली जातात. रबडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आणि पॅकेजिंग मटेरियल जाणून घेऊया. कच्चा माल: दूध, कुस्करलेलं पनीर, साखर आणि यासोबतच आपल्याला उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ पॅकेजिंग मटेरियल देखील लागेल. प्रक्रिया: सर्वप्रथम दूध संकलन टाकीतून दूध काढलं जातं आणि रिसेप्शन टाकीमध्ये भरलं जातं. नंतर ते खराब होण्यापासून रोखण्यासाठी आणि जीवाणू नष्ट करण्यासाठी निर्जंतुकीकरण टाकीमध्ये निर्जंतुक केलं जातं. त्यानंतर हे दूध चिल्लरमध्ये थंड करून कमी तापमानात जॅकेट केलेल्या भांड्यात साठवलं जातं. नंतर आवश्यकतेनुसार दूध बाहेर काढलं जातं आणि गरम टाकीत थोडंसं गरम केलं जातं आणि नंतर ते हाताने बाहेर काढलं जातं. आता हे दूध एका मोठ्या कढईत शिजवलं जातं आणि या प्रक्रियेत मोठ्या पातेल्यांचा वापर केला जातो. दूध थोड्या थोड्या अंतराने शिजवलं जातं. असं केल्याने रबडी बनवताना दूध कढईला चिकटून राहणार नाही आणि त्यामुळे रबडीला रंगही चांगला येतो. ही सर्व प्रक्रिया हाताने केली जाते. शेवटच्या दोन कढयांमध्ये रबडी बनवण्याची अंतिम प्रक्रिया होते. यात मोठ्या चमच्याने दुधाला कढईत सातत्याने हलवलं जाते. रबडीत कुस्करलेलं पनीर आणि साखर मिसळली जाते. त्यानंतर त्याला सातत्याने ढवळलं जाते. आता तयार झालेल्या रबडीला थंड केलं जातं आणि फिलिंग तसंच इंडक्शन यंत्रामध्ये पॅकिंग करता पाठवलं जातं, जिथे ते कप मध्ये पॅक केलं जातं आणि बाजारात विकलं जातं. नफा आणि गुंतवणूक. आता या व्यवसायासाठी किती गुंतवणूक करावी लागेल आणि त्यातून किती नफा मिळू शकतो हे जाणून घेऊया. हे जाणून घेण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसं रबडी बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ध स्वयंचलित प्रकल्पासाठी 80 किलो उत्पादन क्षमता असलेल्या मशीनची किंमत अंदाजे 20 ते 25 लाख रुपये असेल आणि संबंधित एकूण गुंतवणूक 35 ते 39 लाख रुपये असेल. ही गुंतवणूक आणि नफा तुमच्या व्यवसायाचा आकार आणि प्रकारावर अवलंबून आहे. जसं की पूर्ण स्वयंचलित किंवा अर्ध स्वयंचलित प्रकल्प आणि तुम्ही अंदाजे 18 ते 24% नफा सहज मिळवू शकता. वीज आवश्यकता. आता विद्युत भाराबद्दल बोलूया. रबडी उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी तुम्हाला 18 ते 20 किलोवॅट वीज भार लागेल. तुमच्या यंत्राच्या आकारमानानुसार आणि क्षमतेनुसार विजेचा वापर वाढू अथवा कमी होऊ शकतो. मनुष्यबळ. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 10 ते 15 मजुरांची आवश्यकता असेल, ज्यामध्ये कुशल आणि अकुशल कामगारांचा समावेश आहे. आवश्यक परवाने. व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना देणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक व्यवसायासाठी विविध प्रकारचे परवाने आहेत. या व्यवसायासाठी FSSAI, GST, उद्योग आधार, अग्निसुरक्षा, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र, कारखाना परवाना आवश्यक आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो. ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल. या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी अर्थसहाय्य मिळेल. वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडीत भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात. कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकते. लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक संस्था FPOs, स्वयंसहायता समूह SHGS आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो. स्वयंसहायता समूहांना अर्थात SHG यांना बीज भांडवल 40,000 रुपये प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल. योजनेअंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायन केंद्र, गोदाम, शीतगृह इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडीत अनुदानाची तरतूद आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे. PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 0130228108089 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. निफ्टेम वेबसाईटच्या PMFME लिंकवर फूड प्रोसेसिंगवरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत.